आपलं सगळ्यांनाच माहिती आहे की पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत वसू आणि आकाशचं लग्न होणार आहे. खरं तर आत्ता बरेच काही प्रोग्राम्स आहेत आणि जसं की संगीत, हळद, मेहंदी वगैरे सगळं आहे. आता संगीत आउटफिटमध्ये दोघंही माझ्यासोबत आहेत. ऑफ कॅमेरा म्हणजे बऱ्याचदा आपण बघितलं आहे की नवरीला वेळ लागतो जरा रेडी व्हायला, पण इथे जरा उलटं चित्र बघायला मिळालं आहे. आकाशला थोडासा उशीर लागला आहे, आपली नवरी ऑलरेडी रेडी होती. तुझ्या मनातलं बोलली ना की नाही ती 8:30 वाजता आली, मी 12 वाजता आलो आहे म्हणून तो तेवढा उशीर आहे. नाही नाही त्यासाठी नाही आहे की आता मग अशी आम्ही बऱ्याच वेळ येऊन थांबलो होतो आणि मी म्हणते की कुठे गेला किती वेळ लागणार असं मी उगाच थोडं करत होते, पण ते गडबडलं थोडं. तसं माहिती 5-10 मिनिटात रेडी झाला आहे तरी पण म्हटलं तुला थोडंसं छान वाटतं म्हणून थँक्यू. इथे आम्ही बघितलं की तुझ्या जे मेकअप करतात, तुझे हेअर्स करतात, त्यांच्यासोबत एक वेगळंच बॉन्डिंग आहे ना, म्हणजे ऑफ कॅमेरा हे सगळं सुरू असतं. हो खूप छान आहेत आणि डे वनला थोडंसं सगळं असं गडबडलं होतं, पण आत्ता इतके चांगले आम्ही सगळे जलब झालो आहे तर मला त्यांच्यासोबत मज्जा येते खूप आणि आम्ही सतत खूप हसत असतो आणि आम्ही खूप जोक करत असतो. सो सकाळी सकाळचं जे गुड मॉर्निंगचं जे वातावरण असतं ते खूप भारी असतं. बरं, जसं की तू म्हणालीस की हा संगीतचं आउटफिट आहे, म्हणजे आम्हाला कळलं की संगीतही होतं आहे. आम्हाला इन्व्हिटेशन होतं हळदीचं, पण ठीक आहे, तुमचा डान्स वगैरे काही असणार आहे की नाही, काही रिहर्सल वगैरे? ॲक्च्युली आमचं डान्स झालं आहे ऑलरेडी शूट करून, तो आता जे थोडंफार राहिले आमचे सिक्वेन्स ते आम्ही आज संपवतो आहे आणि आय थिंक जर सगळं वेळेत झालं तर कदाचित आज हळद पण तुम्हाला बघायला मिळेल. सो या मुळात रिअल लाईफमध्ये डान्स किती आवडतो दोघांना? मी शिकली आहे भरतनाट्यम, त्यामुळे मला आवड आहे डान्सची आणि आज आत्ता मी संगीतच्या वेळेला खूप छान परफॉर्मन्स केला तर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. अक्षय, तुला रिअल लाईफमध्ये डान्स? मी खूप कमी डान्स करतो, पण जेव्हा करतो तेव्हा बऱ्यापैकी करतो. हा आता ती सिच्युएशन झाली होती उखाण्याची, ती परत आता होणार आहे का मालिकेमध्ये? उखाणे वगैरे येणार आहेत? काय माहिती, मला स्क्रीन प्ले माहिती नाही आहे पुढचा, पण लूप नको लागला. हो तेव्हा लूप नको लागेल आणि मी सगळं बघते, तू टाकतेस माझं, म्हणाली होतीस की टाकणार आणि तू खरंच टाकलंस. तर मी खूप, पण आवडलं मला छान, खूप मी स्वतः पण बघून खूप हसले आणि सगळे मला खूप जणांचे मेसेजेस पण आले की अरे खूप आवडले, मस्त वाटलं, आम्ही स्वतःही हसलो असं, तर मला छान वाटलं. म्हणजे ती जी मोमेंट होती ना ती हायलाईट होती त्या इव्हेंटची पूर्ण अशी. तर काय कॉम्प्लिमेंट देशील खरं, खूप सुंदर दिसतेस तू, एकदम पारंपरिक साडीचं काहीतरी वेगळ्या ड्रेसचा फॉर्मॅट केला आहे, कशी दिसते काय कॉम्प्लिमेंट? नाही खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते. गेले 5-4 दिवस मी ह्याच कपड्यात तिला बघतोय. तर सगळे कौतुक पहिल्या दिवशीच करून झालेत, पण हा आजही छान दिसतेस. थँक्यू अक्षय. खरं तर तुमचं हे अरेंज मॅरेज आहे, पण तो असा बोलतो असं की लव्ह मॅरेज झालं आहे, आम्हाला बरेच वर्ष डेट करून आता काय? म्हणजे काय बोलत आहे? हां म्हणजे तसंही आकाश आणि वसुंधराची जी केमिस्ट्री आहे ती त्याच्यामध्ये थोडंसं प्रेम आत्ता फुलतं आहे, त्यामुळे आम्ही हे सगळं खूप मनापासून एन्जॉय करतो आहे आणि मलाही आवडतं आहे. स्वतःचं आउटफिट किती आवडलं आहे आज, कारण का वेगळं काहीतरी ट्राय करायला मिळतं मालिकेच्या निमित्ताने? मला ॲक्च्युली खूप आवडला आहे हा, कारण हा ॲक्च्युली माझ्या पहिल्या एंट्रीचा जो होता त्याच्यासाठी हा फायनल केला होता, पण काही गोष्टी मागे पुढे झाल्या आणि मग हा आउटफिट दुसऱ्या कुठल्या तरी सिक्वेन्सला ठेवूयात म्हणून हा तसाच ठेवला गेला होता आणि हा जेव्हा मला कळलं की आपण संगीतला यूज करतो तर मी खूप खुश झाले होते. आय लाईक द आउटफिट, खूपच सुंदर आहे. हां मी सुद्धा काढली, आकाशचं नाव वगैरे लिहिलं आहे का? त्याला नाही लिहिलं आहे आणि त्याला शोधायचं आहे, तसं आय डोंट नो सिक्वेन्स येणार आहे की नाही, कुठेतरी लिहिलं आहे. दिसत आहे का तुला? तुला दिसलं? हां मग शोधा, कुठेतरी लिहिलं आहे अक्षय. तू तर आकाशने तर शोधलंच आहे. दिसलं अक्षय? दिसत आहे का तुला? अजून तरी नाही दिसलं. अक्षय खूप व्यवस्थित लिहिलं आहे मोठ्या अक्षरात, नीट असं इकडे तिकडे करून बघ ना. मी सांगू, अँगल बदल थोडासा. हां थोडा अँगल बदलून बघ, नाहीच कळू शकत. अच्छा त्या हे जे काय तू सगळं त्याला सांगतेस ना, हा इकडे मग तिकडून काय दिसणार आहे मला, मग तू असं असं करून बघायला पाहिजे. नाही की कुठे लिहिलंय, पण इथे लिहिलंय, हात अशी इथे असं आपण आकाश लिहिलंय, त्यातला अ थोडासा मी घसरले तिकडे दरवाज्याला, तर त्या अचा आध्या आकाशचा अ तिथे चिटकलाय, तर इथे आकाश आहे. पण
पण खूप सारा ड्रामा आहे, म्हणजे सुरळीत काही घडणार नाही आहे, थोडेफार चढउतार करत पार करणार आहेत, पण आम्ही खूप एक्सायटेड आहोत लग्नासाठी. आणि तुमचे आउटफिट्स मेन कसे आहेत? प्रेक्षकांचेही कमेंट्स येत आहेत की मेन म्हणजे आउटफिट्स ट्रेंड करायला इझी पडतं लोकांना. सो थँक्यू सो मच, खरं तर खूप आज तामझाम आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा खूप द्यायचे आहेत. सो प्रेक्षकांना काय अपील कराल ह्या एपिसोडसाठी? लग्नाचं काय आमंत्रण द्याल तुमच्याकडून? मी देऊ सिरियल असली की मला वाटतं ड्रामा आलाच. सो खूप सुंदर ट्विस्ट आहेत आणि संगीत म्हणा किंवा हळद म्हणा, सो हे संपूर्ण फंक्शन खूप सारे ड्रामाने भरलेलं आहे. त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत आणि मोठा ड्रामा होणार आहे, खूप मोठा. आणि ते मी पण खूप एक्सायटेड, आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत तो प्ले करायला आणि तो तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायला. सो प्लीज छान असं होल्ड करून ठेवा आणि पेशंटली आल्यानंतर बघा आणि आमच्यापर्यंत प्रतिक्रिया कळवा. तुमच्या डान्सची जितकी एक्साइटमेंट आहे तितकीच मुलांच्या डान्सची आहे, तर त्यांच्या डान्स आम्हाला बघायला मिळणार आहे. डेफिनेटली बघायला मिळणार आणि खूप छान झाला तो डान्स. सो आय एम शुअर तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. इट वॉज या म्हणजे आम्ही पण त्यांचे रिहर्सल्स बघितले नव्हते, तर मी शूटच्या दिवशी जेव्हा टेक झाला तेव्हाच बघितला, तर आमचे रिॲक्शन्स खूप जेन्युइन होते. यू आर रिअली एन्जॉईंग द परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.